नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं सुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज़ लाइव। आइए नज़र डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, गणपति उत्सव का शुरुआत हो चुकी है। आज डेढ़ दिन के गणपति विसर्जन की विसर्जन शुरू है। एक खबर हमने आपको दिखाई नवगढ़ प्रभाग की। नवगढ़ प्रभाग में दीवान मंच में किस तरह से वहाँ विसर्जन शुरू था और वहाँ दूसरे पंचवटी और दूसरे एरिया में। वहीं इस समय हम वसई विभाग में है। वसई विभाग में वसई किला जेट्टी पर हम मौजूद है। यहाँ समुद्र में गणपति विसर्जन शुरू है। सबसे पहले बता दूँ तो यहाँ से काफ़ी दूर पुलिस ने बैरिकेडिंग किया हुआ और वहाँ पर आने वाली गाड़ियों को वहाँ वहीं रोक दिया जाता है। गाड़ी में से गणपति जी की मूर्ति को लोग अपने सर पर उठाकर यहाँ महानगर पालिका द्वारा जो बीच में पाठ रखे गए उस पर लाकर रखते हैं, वहाँ पूजा पाठ करते हैं। वहीं साथ में महानगर पालिका प्रशासन द्वारा लगातार अनाउंसमेंट किया जा रहा है, लोगों को समझाया जा रहा है किस तरह से हर एक गणपति की मूर्ति का वहाँ पर एंट्री किया जा रहा है। उसके बाद वहाँ से फिर करीब 200-300 मीटर की ये दूरी है और वहाँ पर उनको रोका जाता है, वहाँ पूजा पाठ होती है। वहाँ से फिर ये जो महानगर पालिका के स्वयंसेवक है, महानगर पालिका के वॉलेंटियर्स है, ये वहाँ से हाथ गाड़ी में गणपति जी की मूर्ति को वहाँ से लेके यहाँ आते हैं और जो आप बैकग्राउंड में वीडियो में देख सकते हो। उसके बाद यहाँ से इस बोट के द्वारा, वो बड़ी बोट है, वहाँ तक जाते हैं गहराई में और वहाँ जाकर वो मूर्ति विसर्जित होती है। तो ये पाचू बंदर है। इसी वीडियो में आप देखेंगे, हमने वसई विभाग के वसई प्रभाग के पापड़ी तालाब के उधर कृत्रिम तालाब पे जो विसर्जन हुआ था वो भी दिखाएंगे हम। तो कहीं ना कहीं आज पहला दिन है, लोगों में उत्साह है और गणपति विसर्जन गणपति विसर्जन का आज बड़े ज़ोरों शोरों से यहाँ उत्साह के साथ विसर्जन शुरू है। देखिए इस कवरेज में क्या कुछ कहना है आगे, लोगों का क्या कुछ प्रशासन की तैयार है किस तरह से और पूरी कवरेज। आज के लिए अभी के लिए इतना ही। वसई से यूसुफ अली। आज दीड दिवसाच्या श्री गणेशाचं विसर्जन आहे। या निमित्ताने वसई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 14 ठिकाणी विसर्जन पॉईंट्स आहेत। 6 ठिकाणी कृत्रिम तलाव करण्यात आलेले आहेत। या सर्व कृत्रिम तलावाच्या ठिकाणी गणेश भक्तांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे। बहुतांश गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जन होत आहे। सर्व ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे आणि गणेश विसर्जन शांततेमध्ये चालू आहे। ज्या गणेश भक्तांना वसई को मॅडम क्या कहेंगे, किस तरह की तयारी आहे और पापडी विभाग में किस तरह से अभी चल रहा है? वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे चांगलीच तयारी झालेली आहे आणि सर्वजण जास्तीत जास्त करून सर्वजण कृत्रिम तलाव जे तयार केलेले आहेत त्याच्यामध्येच विसर्जन करतापर्यंत 77 झालेलं आहे तिथे गणरायाचे आणि सर्व लोकंसुद्धा एकदम म्हणजे शिस्तीत व्यवस्थित सगळं हे करतात आणि सगळं व्यवस्थित चाललेलं आहे। चांगली व्यवस्था केलेली आहे, लोकांचं सहकार्य आहे, पूर्ण सहकार्य आहे लोकांचं। लोक प्रत्येक वर्षी लोक म्हणजे लास्ट टाईम पण 2023 पण इथे व्यवस्थित सगळं झालेलं आहे आणि सगळं इथे तर 350-400 गणपतीचं विसर्जन होते आणि सर्वजण जास्ती करून कृत्रिम तलावामध्येच विसर्जन करतात। अप्पा नेहमी हे करतात, आता पण अप्पानी आणि प्रवीणा मॅडमनी सांगितलेलं आहे आणि सर्व ते क्लशमध्ये ते सगळं हे जे असते फूल आपलं जे काय आहे ते त्याच्यात टाका, त्याच्यातून ते खत तयार होते आणि ते सगळं आपल्याच वसई विरारसाठी ते उपयोगी असते। सर्वजण ऐकतात, अप्पा नाना नेहमीच हे करतात आणि मॅडम नेहमीच सहकार्य करतात। मॅडमचा हे व्हिडिओ आलेला आहे आणि सगळंजण आम्ही ग्रुपवरती फिरवत आहेत आणि सर्व लोक सर्व ऐकतात आणि तसं करतात। नाही, आज खरंच मला बरं वाटलं कारण की आजची व्यवस्था जरा बरी आहे, कारण की तिकडनं यायला पण बस आहे, जायला पण बस आहे आणि त्यांनी व्यवस्थित म्हणजे पोलीस प्रोटेक्शन प्रॉपर आहे, त्यानंतर त्यांनी इकडे जी सोय केली ती पण व्यवस्थित केलेली आहे, म्हणजे गडबड नाही, गर्दी वगैरे नाही आहे। एकदम छान पद्धतीने महानगरपालिकेचे मी आभार व्यक्त करते की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सोय केलेली आहे। नाही, खूप छानच आहे। गणपती बाप्पा घरी आल्यानंतर कोणाचा उत्साह नसतो, उलट ते जेव्हा जातात दीड दिवसानंतर तेव्हा खूप भरून येतं की परत आता नेक्स्ट इयर कधी येणार, तर त्यामुळे म्हणजे म्हणतात आनंद पण आहे आणि थोडंसं दुःख पण आहे असं आहे। चालाबाधाप्रमाणे याही वर्षी दीड दिवसाचे गणपतीचं विसर्जन होत आहे
आणि वसई विरार महानगरपालिकेने अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे की त्यांनी प्रवाशांकरता जाण्यायेण्यासाठी वसई महानगरपालिकेची गाडीची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे इकडे गणपतीसाठी स्टँड केलेले आहे आणि हे सगळे सुविधा बघितल्यानंतर जे गणपतीचे चाहते आहेत, गणपतीचे जे इच्छुक आहेत, गणपतीचे घरी मांडत आहेत, त्या लोकांचा आनंद दुगुणित झालेला आहे. परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना अशी करतो की प्रत्येक वर्षी हे जे महानगरपालिकेचे पदाधिकारी आहेत त्यांना चांगली अशी बुद्धी आठू दे आणि जनतेची सोय अशा प्रकारे त्यांनी करू दे. हेच मी आता दोन शब्द बोलून मी माझी विश्रांती घेतो. धन्यवाद. नाव काय तुमच्या? माझं नाव प्रदीप राऊत. मी पापडी राहायचे. आता गणपतीचा उत्सव म्हणजे तुम्हाला माहिती आहे का जल्लोषातच असतो, पण आज जे आपले म्हणजे हे आहे म्हणजे मी बघतो आता का आपले पोलीस व्यवस्थापक, तुम्ही न्यूजवाले, आपले कर्मचारी महानगरपालिकेचे चांगली व्यवस्था केली आहे आणि सर्वांना एकदम व्यवस्थित म्हणजे रहदारी पण रोडचा एवढा हे आहे म्हणजे रहदारी जोरात आहे पण पोलिसांनी पण बंदोबस्त एकदम व्यवस्थित केला आहे. आणि ह्याची जी आपली म्हणजे पहिले तलावामध्ये पूर्वी हे करायचे विसर्जन, पण आता त्यांनी एक चांगली सिस्टीम ठेवली आहे. म्हणजे कसं एक आपलं गणपती इकडे मस्त गणपतीसाठी एक कुंभ तयार केला आहे, जल कुंभ. त्याच्यामध्ये आपण गणपती आपण स्वतः हाताने पण हे करू शकतो, विसर्जन करतो. हे चांगलं उत्तम आहे, मस्त आहे. डॉक्टर संजय म्हात्रे. व्यवस्था सुरेखा इकडे आज आज किल्ला बंदरमध्ये किल्ला जेटीमध्ये आज विसर्जन आम्ही वसीवरून गणपती घेऊन आलो आणि इथे व्यवस्थित आहे. व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे म्युन्सिपॅलिटीने. नगरपालिकेच्या बससेवा पण सुरू आहे इकडे, फ्री सेवा सुरू आहे, त्यामुळे लोकांची येण्याजाण्याची व्यवस्था पण चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि विसर्जन पण सुरेख शांततेने चाललेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा काल आले तेव्हा आम्हाला खूप आनंद झालेला. आज खरोखर दुपारपासून वातावरण आमच्या घरातलं थोडं असं हे झालं की बाप्पाचा तर विरह होणार आहे, मनाला थोडं वाईट वाटलं, पण बाप्पा नक्की पुढच्या वर्षी पुन्हा येणार आणि पुढच्या वर्षी पण आम्ही असं असाच आनंदाने साजरा करणार. सगळ्यांवर आशीर्वाद राहून दे. जे जात पात जे काही चाललंय ते बंद होऊन जाऊन दे. सगळ्यांना सुखरूप आनंदी ठेवून दे. पालिका प्रशासन, पोलीस आणि पुसाची तयारी कशी आहे? चांगले, खूप चांगले. पोलीस लोक आपल्यासाठी जीव रात दिवस रात्र जीव देतात बिचारे, आणि त्याच्यासाठी आपण थोडं सहकार्य नाही केलं तर मग काय फायदा आहे की नाही? इट इज अ गुड कॉन्सेप्ट, चांगला आहे. वेस्ट नाही होत, पाणी पण राहतं, माती पण वेस्ट सेव्ह होते. चांगलं केलं, काम कार्य केलं. सगळ्यांनी गणेश मूर्ती घेताना शक्यतो मातीच्याच मूर्ती घ्यायला हव्यात, जेणेकरून त्यांचं विसर्जन योग्य प्रकारे होईल. शाडूची मूर्ती, शाडूची किंवा साध्या मातीची मूर्ती असेल तर ती पर्यावरणासाठी सुद्धा चांगली आहे. त्याच्यामुळे बस धन्यवाद. चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.